नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा पोकरा योजनेसंबंधी ज्याला आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणतो, तर त्या योजनेसंबंधी अत्यंत महत्त्वाचा जे आर आहे मित्रांनो, दिनांक 31 जुलै 2023 जे आर आहे आपण बघू शकता. या ठिकाणी असं म्हटलं आहे की सन 2023-24 करिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रुपये 117 कोटी निधी वितरित करण्याबाबत. तर मित्रांनो, याआधी आपण बघितलं होतं की ही योजना जी आहे ही तात्पुरती स्थगित केलेली आहे आणि वेबसाईट बंद आहे. तर वेबसाईट बंद नसून त्या वेबसाईटमध्ये सॉफ्टवेअर अपडेटेशनचं काम सुरू आहे आणि आपण एक गैरसमज दूर करून घ्यायचा आहे की योजना बंद होणार आहे, तर योजना ही सुरूच राहणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता प्रस्तावनेमध्ये दिलं आहे की विदर्भातील आणि मराठवाड्यातील 4200 गावे तसेच पूर्ण नदीच्या खोऱ्यातील 932 गावे असे एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीसाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4000 कोटीचा अंदाजित खर्च जो आहे तर त्याकरिता हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2022 शासन निर्णयामध्ये त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील आणखी काही गावांचा समावेश करण्यात आला आणि बघा सन 2023-24 मध्ये 176 कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर त्यापैकी मित्रांनो 117 कोटी निधी हा 2023-24 करिता वितरित करण्यात आलेला आहे. तर त्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. बघा शासन निर्णय आपण वाचूया. सन 2023-24 करिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना बाह्य हिश्याचा रुपये 117 कोटी एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता बाह्य हिश्याचा म्हटल्यावर मित्रांनो या ठिकाणी आपण वाचू शकता या ठिकाणी जागतिक बँकेकडून मिळालेला जो हा निधी आहे हा बाह्य हिश्याचा मानता येईल. तर तो एकूण 117 कोटी निधी हा आपल्या पोकरा योजनेसाठी वितरित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तो निधी कुठल्या बाबींसाठी खर्च करण्यात यावा या ठिकाणी हे पण सांगितलं आहे. बघा पीक संवर्धन आहे, त्यानंतर लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, त्यानंतर हवामान अनुकूल कृषी संजीवनी प्रकल्प यांच्यासाठी, तर या गोष्टींसाठी हा निधी खर्च करण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो एक आपला गैरसमज दूर करून घ्या की पोकरा योजना ही बंद झालेली आहे, योजना सुरूच आहे, फक्त काही काळाकरिता ती योजना स्थगित केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्या ठिकाणी जे आपण पोर्टलवर जे बघतो लॉग इन करू शकतो, पण त्या ठिकाणी डॅशबोर्ड मध्ये आपल्याला कुठल्याच योजना दिसत नाही. तर मित्रांनो त्या ठिकाणी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरू आहे, ही एक प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.